येवकार, हांव जवाहर, सुरवेगायचो हेडलाइन्स। आदल्या 20 घोटाळ्याचे फेर चौकशीची सुनावणी 23 जुना मेरेन धुकल्ली फुडे। माविन गुदिनोच्या खटल्यातल्या प्रतिवादींनी कामकाज बंद करपाची केल्ली मागणी। फुडल्या वेंचणुकांनी गोंयचे राष्ट्रवादी काँग्रेसीचे एकला चलो रे। युवक आणि महिला शक्त वाढोवपाचेर दितले खंय भर। 5 मतदारसंघांनी युवा समित्यांची निवड। फाटल्या 24 वरात देशात 13,216 नवे कोरोना दुयेंती। मरण आयल्यांचो आकडो पावलो 23। गोंयात 139 दुयेंतींची नोंद। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। बातमी कोविडाची। फाटल्या 24 वरात देशात 13,216 नवे दुयेंती सापडलेत। शेनवारा भारतातल्या दिसपट्ट्या कोविड-19 आकडो 13,000 पावलो। केंद्रीय भलायकी कुटुंब कल्याण मंत्रालयान सांगला। मरण आयिल्ल्यांचो आकडो 23 पावलो। फाटल्या सप्तकात गोंयात कोविडाचे दुयेंती वाडल्यात। शेनवारा राज्यात 139 दुयेंतींची नोंद झाली। भारतात BA.4 आणि BA.5 प्रचलित असा, पण भारतात तिसरे लाट निर्माण करपी BA.1 आणि BA.2 हांचो शेक चालूच असा। तातूंतल्या 30% क्रम असात। कोविड-19 ओमिक्रॉन वेरियंटाचे BA.4 आणि BA.5 उपवेरियंट पहिलेच खेपे भारतात 22 मे दिसा सापडिल्लो। तज्ज्ञ म्हणतात एकदा BA.4 आणि BA.5 प्रबळ झाल्या उपरांत केशी दिसतल्यो। हे दोनूय प्रकार हेर तरेन चड संक्रमीत असा। हेर कडेन तुळा केल्यार भारतांत स्थिती खूब बरी असा। संवसारीक पांवड्यार सप्तकी 50% परस चड दुयेंती अमेरिकेंत, तैवान, उत्तर कोरिया, ब्राझील आनी जर्मनीत मोठ्या प्रमाणात असात, असे डॉ गिलादा हांणी सांगले। महिनोभर स्थिर झाल्या उपरांत भारतांत दिसपट्ट्या केशींनी वाड। भारतात 113 दिसा उपरांत दर दिसा 13,000 कोविड दुयेंती मेळटात। सक्रिय कोविड केसलोडांत 24 वरांत 5,045 दुयेंती वाडल्यात। 24 वरांत 23 जणांक मरण। दर दिसा पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 2.73% आनी सप्तकी पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 2.47%। भारतात पेशंट बरे जावपाचे प्रमाण 98.63%। उत्तर प्रदेशात कोविडाचो आकडो दुपेटीन वाढला। दर दिसा सरासरी 400 दुयेंती। संवसारभर BA.2 प्रबळ असा आनी अमेरिकेंत BA.2.12.1 प्रबळ असा। संवसारभर BA.4 आनी BA.5 वाढत असात। चीन सरकाराच्या झिरो कोविड धोरणांक लागून शारां बंद जाल्यात आनी लोकांक घरांत दवरल्यात, म्हणून दसकां भितर सगळ्यांत वायट अर्थीक मंदीक तोंड दितना चीनाच्या वेवसायीक समाजान आपल्या सरकारान लागू केल्ल्या खर लॉकडाऊनाचेर हुस्को उक्तायला। अमेरिकेच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनाच्या आकड्या प्रमाण BA.4 आनी BA.5 ह्या उपप्रकारांक लागून अमेरिकेंत कोविड-19 दुयेंतींची वाढ जावपाक लागल्या। उपप्रकार BA.4 आनी BA.5 देशातल्या 21% दुयेंती असात। March 2022 सावन संसारीक भलायकी संघटना BA.4 आनी BA.5 जे वेरियंट ऑफ इंटरेस्ट, पूण युरोप तांकां वेरियंट ऑफ कन्सर्न म्हणटा, ताका लागून युरोपातल्या आनीक एक ल्हाराचो भंय आसा, ताका लागून हुस्को निर्माण जाला। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। कोमुनिदादचो कोड बदलपा विशीं पंचायत मंत्री माविन गुदिनोन केल्ले विधानाचेर काँग्रेसीन हल्लो केला। पळयात पुराय बातमी। चिकोळणा कोमुनिदाद जमीन मिनी इंडिया प्रकल्पा खातीर विकल्या। दाबोळेचो आमदार आनी भाजपाचो मंत्री माविन गुदिनो चिकोळणा बोगमाळेची 1,00,000 स्क्वेअर मीटर कोमुनिदाद जमीन विकपाच्या वेव्हारात घुसपला, असो आरोप काँग्रेसीन केला। 24 तारखेक कोमुनिदादीचे बसकेत जमीन विकपाचो थारावय जावपाचो आसा, तसो थाराव घेतलो जाल्यार आमी आडायतले, काँग्रेसीन म्हटला। अशी एक जमीन आसा कोमुनिदादीची जमीन, जी पूर्वजांनी आमच्या सांभाळून दवरलेली, आमच्या लोकांक, आमची फुडली पिळगी येतली तांकां जमीन दवरपाक, म्हणजे हो सरकार ब्रायब्स घेता आणि आमची जमिनी विकता क्रोनी कॅपिटलिस्टांक। सगळे भायले लोक येतात पण ते पैशां, आणि ही पण जमीन आम्ही म्हणतात जी सरकार कोणाक दिवपाचो आसा, ताजी सर्वे नंबर 4/1 हे चिकोळणा बोगमाळो म्हणटा पळय थंय चिकोळणा कोमुनिदादीचो, हाचेर एक एक्स्ट्रा
ऑर्डिनरी जनरल बॉडी मीटिंग मागुल्ली आसा आणि एडमिनिस्ट्रेटर ऑफ कॉम्युनिटी साउथ गोवा आणि ऑलरेडी गॅझेटान हे नोटिफाय केले आसा. ही 26 तारखे जावपाची आसा आणि ही जमनीची तुमका थोडी बातमी दिता. तुमका याद असतीली 7-8 वर्षा पहिली केळशी गावांत खासदारान एक प्रोजेक्ट येवपाचो आशिल्लो मिनी इंडिया म्हण आनी ताका तेंको दितालो पुश करतालो द प्रेजेंट पंचायत मिनिस्टर मॉविन गुदिनो. लोकांनी झूज मांडले, केस कोर्टानूय पावली, स्टे हाडली. मॉविन गुदिनान खुबशे प्रयत्न केले पंचायताक आम ट्विस्ट करपाक, दुसरे सेक्रेटरी हाडले, सेक्रेटरीचेर प्रेशर घालो. There was a resolution taken by the panchayat body not to give the permission. That also was twisted. सगळे प्रयत्न झाले बट ते लोक केळशीचो लोक आणि पंचायत एक रावले, घट रावले आणि हो प्रोजेक्ट येऊन घेऊ ना. आणि जेव्हा गोविंद गुदिनान गमले की केळशीचो लोक ऐकपाचो ना, सो ताणें आतां न्यू प्रयत्न केला. चिखोल्ला कॉम्युनिटीत आसा थंयसरली जमीन दिवपाक. पोरूं समवेर अराउंड जानेवारी फेब्रुवारीच्या टायमार ताणें एक शेअर घेतलो थंय सो देट आपणाक एक हक्क जाय म्हण उलोवपाक. आनी ही इज पुशींग फॉर दिस प्रोजेक्ट. केळशीच्या हांगा हाडला तो मिनी इंडिया प्रोजेक्ट चिखोल्ला. ओवर 1 लाख स्क्वेअर मिटर, 1 लाख स्क्वेअर मिटरा वयर जमीन मॉविन गुदिनो कॉम्युनिटी कडच्यान मिनी इंडिया प्रोजेक्ट काढपाक चिखोल्ला जमीन दिता. आनी ही जी जनरल बॉडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल बॉडी मिटींग जी मागल्या 26 तारखेर तातूंत बरयल्लें आसा फॉर डेव्हलपमेंट ऑफ गार्डन. ओवर 1 लाख स्क्वेअर मिटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ गार्डन. आय होप द कोर्ट नोटिस दॅट दिस मॅन इज अ हॅबिच्युअल क्रिमिनल, हॅबिच्युअल ऑफेंडर. आमची गोंयकारांची जमीन विकूंक सोदता तो. ही 4x1 चिखोल्ला कोमुंदा जी आसा ही सराउंडिंग एरिया एकूच जागा अशी उरलेली आसा जी पुर्वजांनी सांभाळून दवरलेली. ते जागो आमचो लोक गोरवां पोसतात, ती गोरवां थंय तांकां तोंड चारो जो मेळपाचो आसा ती गोरवां भोवन थंय खातात. आमचे नुस्तेकार भाव आसात बोगमाळो दोरये लागीं आसले कारणान थंय ते आपले नुस्तें सुकोवंक घालताले, जाळ सुकोवंक घालतात, जाळ शिवतात. गांवचो लोक जाणटी आमची आसा ती थंय झाडपालाची वखदां काडून गांवांत लोकांक जो दुयेंस कोणी आसा तेका बरें पडपाक लागून ते वखदां विकत करून ती तेजेर कितें पोट भरतात. जर ही जमीन भायले लोकांक तर हे आमचे आसा ते मंत्री विकूंक पळयता, दिवपाक पळयता, फुकट नगरी कशी करून दिवपाक पळयता जाल्यार आमचो बोगमाळचो गांवचो लोक करतलो कितें? आमचे हाका खर विरोध आसा. आनी चिखोल्ला कोमुंदात जर हे रेजोल्युशन 5-26 तारखेर करता जाल्यार आमी आमचो फोर्स तांकां आमी 26 तारखेक दाखयतले. कोमुनिदादीच्या कायद्यात मावीन बदल करपाक सोदता, ताचे फाटले हेच कारण काँग्रेसीचो मणयारो विरियादो फेर्नांडीस सांगता. बोगमाळेच्यो कोमुनिदादीच्यो जमिनी कोणा कोणाक दिल्यात ताची वळेरी दिवन माविनांक एक्सपोज करतले अशेंय ताणें सांगले. आमचे कडेन आनीक लिस्ट आसा. एज द डेज पास वी विल बी एक्सपोजिंग कोणाक कोणाक आपणाच्या बायलांक, बायलांक म्हणजे ताचे बरोबर बायलो आसता पळय ते, कोणाक जमनी दिल्या, कोणाक बोगले बांदून दिल्या बोगमाळोच्या गांवांत कोमुनिदादीचे ते सगळे एक्सपोज करतले. वी वील पुट इट इन फ्रंट ऑफ द पीपल. आय अपील टू द मॅनेजमेंट कमिटी एन्ड द मेंबर्स ऑफ कोमुनिदाद ऑफ चिखोल्ला. तुमकां रिक्वेस्ट करता आनी एडवायस करता, डेजिस्ट फ्रॉम पासिंग दीस ऑर रेटिफाईंग दीस रेजोल्युशन. यू वील बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर द पीपल ऑफ गोवा. अशी जमीन दिवपाक भायल्या लोकांक ऑल द मेंबर्स ऑफ द कॉम्युनिटी ऑफ चिखोल्ला वी आर हॅविंग द लिस्ट ऑफ ऑल द नेम्स. यू वील बी सोलली रिस्पॉन्सिबल. गोंयचे लोक तुमकां सोडचे ना, माफ करचे ना. हो मिनिस्टर जमीन दिवंक सोदता आपणाच्या ओन स्वार्थाक, ओन फायद्याक लागून. वी वील बी किपिंग अ वॉच ऑन 26 जून ह्या म्हयन्यान खंयचे मेंबर वील बी एग्रींग टू गीव दीस जमीन टू
दॅट आउटसायडर फॉर मिनी इंडिया प्रोजेक्ट. चौकशी सुरू केल्या ओनली सिलेक्टेड एसआयटी फॉर्म करतले. वी रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट, वी वेलकम इट, बट सगळ्यो जमनी इन्व्हेस्टिगेट करा. पेडण्या तालुक्यात कोणे कन्वर्ट केल्यो आणि विकुल्ल्यो ती माहिती आम्ही देऊक रेडी असा. वेदर एसआयटी टीम विच विल बी फॉर्म विल बी बोल्ड इनफ टू इन्व्हेस्टिगेट. थोडीसन जुवारी पासून, जुवारीची जमीन आम्ही उलयना जुवारीचे, बिकॉज कार्पेट बॉम्बिंग म्हणता एक मिलिटरी टर्म, कार्पेट बॉम्बिंग चालू असा. बॉम्ब घालपाक आम्ही येतो. गोवा 365 खातीर पणजेशान अमर चावरिया. आता घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मडगांव जिल्हो आणि सत्र न्यायालयात आदल्या 20 घोटाळ्याचे फेर चौकशेची सुनावणी 23 जुना मेरेन फुडें धुकल्ल्या. आदलो वीज मंत्री आणि आताचो पंचायत मंत्री माविन गुदिनोच्या खटल्यातल्या प्रतिवादींनी ह्या प्रकरणातले कामकाज बंद करपाची मागणी केली. तांणी सांगले जिल्हो दंडाधिकाऱ्यांना फेर चौकशेचे आदेश दिवपाचो अधिकार असना, तसे करपाचो अधिकार फक्त न्यायालयांकच असता. माविन गुदिनो आणि हेर इंजिनियरांचो आसपाव आशिल्ल्या वीज बिलांनी सवलत दिताना झाल्या भ्रष्टाचाराची फेर चौकशी करपी ह्या खटल्याचे कामकाज बुधवारा न्यायालयान हातात घेतले. आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रेकारा विरोध पक्ष फुडारी असताना ताणें 2008 वर्षा ही केस घातिल्ली. पूण प्रतिवादी म्हणतात दंड अधिकाऱ्यान परत चौकशेचो आदेश दिवप बेकायदेशीर, फकत कोर्टाकच असो आदेश दिवपाचो अधिकार असा. माविनाच्या वकिलान ह्या विषयाचेर उलोवपाक न्हयकार दिलो, मात घोटाळ्यात वांटेकार आशिल्ल्या हेर इंजिनियरांच्या वकिलांनी तपशील दिलो. वी हॅव फाइल्ड एन ऍप्लिकेशन, एक्यूज नंबर 1, 2 and 5 इज फाइल्ड एन ऍप्लिकेशन बिफोर द कोर्ट सेइंग दॅट द ऑर्डर विच इज पास्ड बाय द मॅजिस्ट्रेट टू री इन्व्हेस्टिगेट द एंटायर केस अगेन इज इलिगल अँड दॅट इज वाय दिस प्रोसिडिंग शुड नॉट गो अहेड अँड दिस प्रोसिडिंग शुड बी स्टॉप इमिजिएटली. Second contention which was raised was that the reinvestigation also contains, order which was passed, also contains the provisions which are pertaining to Prevention of Corruption Act. And for that, there is no power with the magistrate to order investigation. The power is with some other court and not with the magistrate. And on that count also, this proceedings should not go ahead. And that is why this proceeding should be stopped immediately and the matter should be closed. So now, the matter is partly argued. It is for the argument of the PP on the next day and thereafter there will be rejoinder and court will decide on it. So the contention of ours is that along with the charge which is filed, earlier record should have been placed, there is nothing on record to be decided. Yes, there are two different proceedings which are filed. So the whatever proceedings which are going on is out of reinvestigation, which according to us is reinvestigation, court will have to decide. आपले आर्ग्युमेंट केले आणि पीपीन टाइम घेतला फर्दर आर्ग्युमेंट. पण किती असले फर्दर आर्ग्युमेंट ऑन क्लोजर ऑफ केस. क्लोजर ऑफ केस एक्ट दाखवून दिला की या एका की चार्जशीट पे तिच्यानी फाईल केला ते विदाऊट ऑथॉरिटी चार्जशीट ते मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरच नसलेलं ते रिइन्व्हेस्टिगेशन कर म्हणून रिइन्व्हेस्टिगेशन केला तिच्यानी आणि चार्जशीट घेत म्हणून आम्ही ऍप्लिकेशन हायकोर्टात रिइन्व्हेस्टिगेशन करतात. फर्दर इन्व्हेस्टिगेशन करपाक तिंका पावर असा, रिइन्व्हेस्टिगेशन करपाक पावर ना. तो फक्त पावर हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मॅजिस्ट्रेटा ना. आणि अंडर करप्शन ऍक्ट पे असा ही केस मॅजिस्ट्रेटाक पावर ना थंय, ओन्ली स्पेशल जजाक असा. आणि ही ऑर्डर पास केल्या मॅजिस्ट्रेटान म्हणटा ह्या केसीक हे ना, ह्या केसीन ती त्या खातीर इलिगल म्हटल्या ना आम्ही. ओके, केन्ना दवरल्या परती? आता ती 23 तारखेक दवरल्या. गोवा 365 खातीर मडगांवच्यान रमेश नायक राऊत. पंचायतींनी प्रशासक म्हणून नेमिल्ल्या सरकारी अधिकाऱ्यांचेर बीडीओची देखरेख असतली. पंचायतींचे काम व्यवस्थित जावचे म्हण कसली कागळ असल्यार आम्ही बेगोबेग कारवाय करतले, असे पंचायत मंत्री माविन गुदिनोन सांगले. 18 जुनाक पंचायतींचा कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकांची नेमणूक झाली. पंचायत संचालनालयान PWD, WRD आणि वीज खात्याच्या अभियंत्यांची सगळ्या पंचायतीचेर प्रशासक म्हणून नेमणूक केल्या. ओबीसी आयोगान केल्ल्या निरीक्षणा प्रमाण ओबीसी आरक्षणाचेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाक लागून पंचायत वेंचणूक फुडें धुकल्ल्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाण प्रशासकाची 6 महिन्या खातीर नेमणूक करूं येता अशें माविनान सांगले. आरक्षण प्रक्रिया वेळार पुराय जातली आणि मतदान व्यवस्थित जातले असो हावेसय माविनान उक्तायला. When you appoint administrator, it has to be government officer. Yes. Because you have to give breathing space for things to happen as mandated by Panchayati Raj Act. Okay. They will be supervised duly by respective BDOs. Yes. And I will be looking at it overall
इफ देर आर एनी कंप्लेन्स वी वील एक्ट इमिडिएटली आनी खूब कितें कमी पड़ता जाल्यार आमी सारके करतले. वी वॉन्ट स्मूथ फंक्शनिंग एंड इट इज ओनली फॉर 3 मंथ्स मैक्सिमम 3 or 4 मंथ्स. सुप्रीम कोर्ट वी आर प्योरली गोइंग बाय सुप्रीम कोर्ट मैंडेट विच सेट ट्रिपल टेस्ट बिकॉज ऑफ रिजर्वेशन फॉर बीजे ओबीसी आनी मागीर बिकॉज ऑफ रिजर्वेशन ट्रिपल टेस्ट पास करून तेणी क्लियरली म्हणलेले आसा इफ एडमिनिस्ट्रेटर हॅज टू बी अपॉइंटेड इन दॅट सेम जजमेंट वन ऑफ द पेर नॉट मोर देन 6 मंथ्स वी कॅन होल्ड ऑन टू दोज एडमिनिस्ट्रेटर दॅट मीन बिफोर 6 मंथ्स वी वील हॅव टू सी ओबीसी खूंय आहा तो वॉर्ड खंयचो रिजर्व करपाचो. आमी आमकां जाय म्हणून कांय केलें ना. वी हॅव सिंपली फॉलोड द सुप्रीम कोर्ट वर्डिक इन स्पिरिट एन्ड वी वील फॉलो इट एन्ड see that entire process is completed before 6 months. I will try to do it in 4 months. These people will have duties which are additional to what they are already doing. But tomorrow, if it's so necessary, I will keep them more time in the panchayat. But secretary is astale no. See, it is like this. Whenever anybody goes, he used to meet the sarpanch or other panches. He will meet the secretary. Secretary will tell the administrator, ashe ashe asa. Kide difficulty asa, guidance asa, video asa. So what is the difficulty? वयल्यान इल्लेशें मातशें सोंपेपण येलें कोणी येवपाक शकता थोडो ते ब्लॉकाकूय पळोवन दी न्हू. अल्टिमेटली आय वॉन्ट टू डू वॉट वील बी द बेस्ट फॉर द पीपल. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. परतून एक व्यवसायीक विसव. विसव उपरांत परतून एकदां येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. फुडल्या वेंचणुकांनी गोंयचे राष्ट्रवादी काँग्रेसीन एकला चलो रे ची भुमिका घेवपाचें थारायलां. राष्ट्रवादी यूथ काँग्रेसीचो यूथ ऑब्जर्वर आमिर जेटपूरवालाची हजेरेंत राष्ट्रवादी काँग्रेसीचो गोंय प्रदेशाध्यक्ष जुजे फिलीप डिसोजांनी घोषणा केली. युवकांक आनी बायलांक मोठ्या प्रमाणात राजकारणात आनी युवा काँग्रेसीच्या व्यासपीठार आसपावन घेवपाचें थारायला अशें नॅशनल यूथ काँग्रेसीचो गोंय निरीक्षक आमिर जेटपूरवालान सांगले. पणजे तालिगांव वेळी दिवचल आनी वाळपय अशा 5 मतदारसंघांनी नव्यो युवा समित्यो काढल्यात. हेज्या मुखार आसपा ना तें भाशेन तेका लागून वी आर वेरी मच सिरियस अबावट इट. आनी जरी तर आयज आमी उलयतात एज अ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणून वी आर सिरियस अबावट इट एन्ड वी हॅव टेकन अ डिसिजन. सो नेक्स्ट इलेक्शनाक 100% यू आर नॉट टेकिंग सपोर्ट ऑफ काँग्रेस. नो डायरेक्टली आय विल से दॅट नो ऑल 40 कॉन्स्टिट्युएंसीज वी आर गोइंग टू मेक अ ब्लॉक रेडी इन एव्हरी कॉन्स्टिट्युएंसी. And that will make us, because tomorrow I don't want that any parties to say that we don't have a workers in every constituency. That this time there will be a workers in every constituency. That's what I am saying directly, straightable. बीते कुछ दिनों में हम लोगों ने जो इलेक्शंस के रिजल्ट्स देखे इसके बाद हम लोगों ने एक स्वॉट एनालिसिस किया और अभी हम यूथ पे ज्यादा फोकस करेंगे. जैसे हमारे देश में 70% यूथ है तो जो भी पार्टी ड्राइव होती है वो यूथ से ड्राइव होती है. दिस टाइम वी आर टेकिंग इट वेरी ऑनेस्टली एंड सीरियसली नाउ फ्रॉम द यूथ. और आज हम लोगों ने कमेटी डिसाइड की है जिसके अंदर स्टेट एग्जीक्यूटिव मेंबर्स है, सेक्रेटरीज है, ट्रेजरर्स है एंड सम ब्लॉक प्रेसिडेंट एज वेल. और ये यूथ कमेटी जो है ये हर दो महीने में हर 45 डेज में इसका इवेल्यूशन होगा. इवेल्यूशन होने के बाद इसके अंदर जो भी चेंजेस हो गए वो फ्रीक्वेंट चेंजेस होते रहेंगे. मतलब नथिंग इज परमानेंट नाउ. हर चीज यहाँ पर परफॉर्मेंस बेस्ड होगा. गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया. फुडल्या सप्तकांत डब्लिन हांगा 2 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळपाक भारत आयर्लंडाच्या दौऱ्यार वयतलो. पहिलो T20 सामनो 26 जूनाक आनी दुसरो 28 जूनाक डब्लिनाच्या द विलेज हांगा खेळतले. भारत आनी आयर्लंड ह्या दोनूय संघांनी 2 सामन्यांचे T20 माळे खातीर आपापल्या संघांची घोषणा केल्या. येजमानांनी एन्ड्रू बालबर्नीच्या फुडारपणा खाला 14 वांगड्यांच्या संघांची निवड केल्या. जाल्यार अष्टतांशी हार्दिक पांड्याच्या फुडारपणा खाला 17 खेळगड्यांसयत पर्यटक आयर्लंडच्या राज्याक भेट दितले. 2018 उपरांत आयरिश राज्याची तांची ही पहिलीच भेट आसतली. भारत आनी आयर्लंड सगळ्यांत ल्हान स्वरुपांत फकत 3 खेपे आमने सामने आयल्यात. T20 पहिल्या सामन्या उपरांत 9 वर्सांनी भारतान आयर्लंडाचो दौरो कांय सामन्यां खातीर केलो आनी 2-0 अशें जैत मेळयलें. द्विपक्षीय T20 आय माळेंत दोनूय संघ खेळपाची ही दुसरी खेप आसतली. येजमानांनी मॅन इन ब्लू विरोधांतलो पयलो T20 सामनो जिखपाचो निश्चय केला. ब्युरो रिपोर्ट गोवा 365.
सकाळच्यान मळबात कुपादिश्टी पडली, पूण दनपरा वत पडलें. चडावत तापमान 32 डिग्री सेल्सियस जालें. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण आयज सांज वेळार कांय वाठारांनी पावस घालून घेतलो आनी उणें तापमान 23 डिग्री सेल्सियस उरतलें. काल राज्याच्या 13 वाठारांनी पावस शिवल्लो. मडगांव आनी मुरगांवां 1 सेंटीमिटरा वयर पावसाची नोंद जाली. मडगांवांत 6 सेंटीमिटर आनी मुरगांवांत 3 सेंटीमिटर पावस नोंदयलो. फुडल्या 5 दिसांक उत्तर आनी दक्षिण गोंयांत आकांताचो पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. नेटाच्या पावसाक लागून कोकण दर्यादेगेवयल्या नुस्तेकारांक 22 तारीख मेरेन खोल दर्यांत वचूं नाकात अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. 22 मेरेन नेटाचो पावस. शुक्रारा मडगांव आनी मुरगांवांत 1 सेंटीमिटरा परस चड पावसाची नोंद. चडावत आनी उणें तापमान 32 ते 23 डिग्री सेल्सियस. 22 मेरेन नुस्तेमारी करप्यांक खाशेली जतनाय घेवपाची शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आनी गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमची वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. मेळुया परत पळोवपाक गोंयचो बुलंद आवाज गोवा 365. मोग आसचो.